जन्मतः अंध असल्याने आई वडिलांनी जळगाव रेल्वे स्थानकावर कचरा पेटीत टाकून दिले होते. मात्र आता त्याच मुलीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC परीक्षेत यश मिळवलंय. विषम परिस्थितीला तोंड देत जिद्दीने अभ्यास करत माला ही MPSC लिपिक गट क मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. तिच्या या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. साधारण 20 वर्षापूर्वी दोन्ही डोळ्यांनी दृष्टी नसलेली माला ही जळगाव येथील रेल्वे स्थानकाच्या कचरा पेटीत आढळून आली होती. पोलिसांनी आई वडिलांचा नातेवाईकांचा शोध घेतला, परंतु शोध न लागल्याने तिला जळगाव येथील रिमांड होम मध्ये दाखल करण्यात आले. तिथे दिव्यांगांच्या पुनर्वसनाची कुठलीही व्यवस्था नसल्याने बाल कल्याण समितीच्या आदेशान्वये पोलिसांनी तिला वझर येथील स्वर्गीय अंबादास पंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहाचे संचालक शंकरबाबा पापळकर यांच्या ताब्यात दिले. शंकरबाबांनी तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारून माला हिला वडील म्हणून स्वतःचे नाव दिले. त्या आधारे तिचे आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, रहिवासी दाखला इत्यादी कागदपत्रांची पूर्तता करून तिच्या शिक्षणाची व्यवस्था केली. अनाथ बेवारस दिव्यांग 125 मुला मुलींसोबत बालगृहातच मालाचा जीवन प्रवास सुरू झाला. जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर मालाने शिक्षण ही सुरू ठेवले. येथील विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतून MAV तिने कला शाखेची पदवी परीक्षा 2018 प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी दर्यापूर येथील प्राध्यापक प्रकाश टोपले यांनी तिचे पालकत्व स्वीकारले आणि शिक्षणाची व्यवस्था केली. 2019 स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करण्यासाठी मालाची धडपड सुरू झाली. येथील युनिक अकॅडमीचे संचालक अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनात मालाने MPSC परीक्षा तयार केली. या तिला प्रवासात देखील विशेष मार्गदर्शन मिळाले, त्यामुळे ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची लिपिक टंकलेखा परीक्षेत उत्तीर्ण झाली. तिला एवढ्यावरच थांबायचं नाही तर UPSC परीक्षा देखील यशस्वीपणे उत्तीर्ण करण्याचं तिचं स्वप्न आहे.